उच्च शिक्षण घेऊनही वशिला आणि पैशांशिवाय नोकरी लागत नाही, त्यामुळे वेळ वाया घालवण्यापेक्षा वडिलांच्याच मार्गदर्शनाखाली शेतीत कष्ट करायचं महेश कलमेंनी ठरवलं. गेल्या 4 वर्षांपासून ते वडिलांसोबत आल्याचं पीक घेत आहेत. सध्या त्यांच्याकडे 70 गुंठ्यात आल्याचं पीक असून यापासून किमान 19 लाख रुपये नफा मिळण्याची त्यांना अपेक्षा आहे. त्यांना शेतीकडे वळवण्यात वडील पुंडलिक कलमेंचा मोठा वाटा आहे. आज आपण कलमे पिता पुत्रांच्या आलं शेतीची अशोगाथा जाणून घेण्यासाठी लातूर जिल्ह्यात जाणार आहोत. नोकरी करण्यापेक्षा कोणाची तरी हाताखाली राबण्यापेक्षा आपल्या शेतीमध्येच राबून कष्ट करून पैसा कमवायचा आहे. आज तरुणांना नोकरी मिळवण्यासाठी वशिला किंवा पैशांशिवाय संस्था चालकांची लाचारी पत्करावी लागते. त्यामुळे एमए बीएड पर्यंत शिकलेल्या महेश यांनी वडिलांच्या शेतीला हातभार लावायचं ठरवलं. त्यांचा हा निर्णय वडिलांनी फुलवलेल्या शेतीत आणखी प्रगतीदायक ठरणार आहे. मी शेतीच्या प्रवाहामध्ये आलो कारण शिक्षणामध्ये काही नोकऱ्या लागत नाहीत. सध्या डोनेशन खूप देऊन सुद्धा लोकांच्या गुलामगिरी करण्यापेक्षा आपल्या शेतामध्ये चांगलं उत्पन्न घेऊन स्वतःचं उत्पन्न वाढवलं आणि शेतीमध्ये आपली स्वतःच्या शेतीमध्ये काम करणं हे मला चांगलं वाटलं. लोकांचे डोनेशन भरून लोकांच्या शाळेवर किंवा कुठेतरी गुलामगिरी करण्यापेक्षा आपल्या शेतीमध्ये चांगलं उत्पन्न घ्यायचं असं मी ठरवलं. महेश कलमेंचे वडील पुंडलिक कलमे गेल्या 20 वर्षांपासून शेती करतायत. यापूर्वी ते कोरडवाहू पिकं घेत होते पण यातून त्यांना फारसं उत्पन्न मिळत नव्हतं. त्यावर त्यांनी बागायती पिकांचा पर्याय शोधला. शेतामध्ये उडीद, मूग, तूर, हायब्रिड ज्वारी आणि साळ घ्यायचं. त्याच्यामुळं काही आमच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह काही भागायचा नाही आणि आम्ही स्वतः आमच्या शेतात काम करून बाहेर कामाला जात होतो आणि पुन्हा करत शेती करत असताना 1995 मी विहीर पाडली, बोर पाडला, बोरला पाणी लागलं, विहिरीला पाणी लागलं. त्याच्यानंतर आम्ही अद्रकाचं पीक घ्यायला चालू केलं, आलेचं माहेम जातीचं बेणं. पूर्वी 1995 ते 2008 साध्या पद्धतीनं पाटपाण्यानं पाणी देऊन अद्रक घ्यायचं. त्यावेळेस तेवढा काही ॲव्हरेज यायचा नाही आणि उतारसुद्धा यायचा नाही. 1 एकरी 30 क्विंटल 35 क्विंटल व्हायचं आणि ज्यावेळेस बेड पद्धतीनं अद्रक कृषी खात्याच्या मार्गदर्शनाखाली बेड पद्धतीनं माहेम जातीचं अद्रक घ्यायला चालू केलो, 5 फुटाचा पट्टा ह्या पद्धतीनं, त्यावेळेस आम्हाला रिटर्न्स चांगले मिळत गेले आणि मला पाण्याचं पुन्हा अद्रकाच्या पैशावर किंवा किडीच्या पैशावर किंवा आल्याच्या पैशावर ऊसाच्या पैशावर आम्ही विहिरी खोदल्या, बोर घेतले, पाईपलाईनी केल्या, पाण्याचा सोर्स भरपूर झाला. आज माझ्याकडे 25 एकरला ड्रीप आहे आणि 25 एकर ड्रीपमध्ये 15 एकर ऊस, 2 एकर अद्रक, 4 एकर बटाटा, किळी असे वेगवेगळ्या पद्धतीचे मी 10 ते 12 वर्षामध्ये प्रयोग केले. त्या टोटल प्रयोगामधून मला शेती 100% हे सक्सेस झाली आणि आम्ही आमचं पूर्ण कुटुंब स्वयंपूर्ण आज कंडिशनला तयार आहे. गेल्या 4 वर्षांपासून आल्याचं पीक घेणाऱ्या कलमेंनी आता आल्याचं नियोजन करण्यात प्रावीण्य मिळवलंय. सध्या 5 फुटांच्या बेडवर त्यांनी आल्याची लागवड केली आहे. ही लागवड गेल्या वर्षी 15 जून रोजी करण्यात आली आहे. आल्यासाठी ते रासायनिक खतांबरोबर रासायनिक कीडनाशकांचाही योग्य प्रमाणात वापर करतात. आले ह्या पिकासाठी रोगाचं प्रमाण म्हणजे कंदमाशी, शेंडे करपा आणि लाल डॉट्स येतात आणि धुईमुळं शेंडे करपतात. त्याच्यासाठी मी उपाय केला, कंदमाशीसाठी 50% क्लोरीपायरीफॉस, ब्ल्यू कापर आणि शेंडे करप्यासाठी 45 क्लोरीपायरीफॉस 25% घेतलं. त्याच्यानंतर धुईसाठी ज्यावेळेस धुई वावरामध्ये आली किंवा पूर्ण शिवारामध्ये धुई आली तर जागी जागी मी जाळाचे धुराडी करून धुई हटवी म्हणजे शेंडे करपा हटविण्याचा प्रयत्न केला. आल्याचं पीक येणाऱ्या 2 ते 3 महिन्यात काढणीसाठी तयार होईल. त्यांना 250 क्विंटल आल्याच्या उत्पादनाची अपेक्षा आहे. सध्या 8500 भावानुसार 21,25,000 उत्पन्नाची अपेक्षा आहे. यासाठी खतं, औषधं, मजुरी, ठिबक यांचा 3 लाखांचा खर्च वजा जाता 19 लाख रुपयांच्या नफ्याची अपेक्षा आहे. 110 क्विंटल माल निघाला ते सरासरी 8500 हिशोबानं विकलं. गेल्या वर्षी चांगला फायदा झाला म्हणून मी यावर्षी पुन्हा दुप्पट लागवड केली. दुप्पट लागवड करत असताना मी बेणं
नवीन बेन चेंज केलं माहीमचं आणि बेन 2 एकरमध्ये लावण केलं. आज कंडिशनला माझा चांगला प्लॉट आहे. या वर्षी मला अपेक्षित उत्पन्न 300 क्विंटल 2 एकरमध्ये निघेल हे पिकाच्या प्रतीनुसार अंदाजे धरलं आहे. तर सरासरी गेल्या वर्षीचा 8-8.5 हजाराचा काय भाव लागत नाही असं चिन्हपुळी दिसला नाही, कारण प्रत्येकाचे प्लॉट चांगले आहेत. आणि 5000 ते 6000 जरी भाव लागला तर माझा खर्च 3.5 ते 4 लाख रुपये झालेला आहे, 3.5 लाख रुपये. तर हे सगळं खर्च वजा जाता मला 11 ते 12 लाख रुपये निव्वळ नफा 2 एकरमधून मिळण्याची अपेक्षित आहे. महेश कलमेंना आल्याच्या शेतीत आज मोठं यश मिळू लागलंय. त्याचबरोबर त्यांनी इतर पिकातही प्रावीण्य मिळवलंय. या कामात त्यांच्या आईनं मुलाची साथ दिली आहे. शेती मन मी बघते 20 वर्ष झालं अद्रक लावतो. अद्रक घेता असताना शेतकऱ्यात आता शेतामध्ये मंजूरदार असतात. मंजूरदार काय करतात काय नाही मी बघते. मंजूरदार खात काय कसं घालतात, फवारतात कसं, औषध किती टाकतात ते बघते. आमचे मालक सकाळ संध्याकाळ टाईम देत होते. आमची मुलं आमच्या हाताला आली. मुलं हाताला आल्यावर नंतर राम पीक अद्रकाचं पीक चांगलं झालं. अद्रकानं आम्हाला बरं म्हणलं. अद्रकाच्या पिकामुळं आम्हाला पैसा मिळाला. आज तरुण पिढी शेती सोडून शहराकडे धावताना दिसतीये. अशा वेळी शेतीतून चांगलं यश मिळू शकतं असा कलमे पिता पुत्रांचा दावा आहे. अहमदपूर तालुक्यामध्ये सतत दुष्काळाचं चिन्ह आहे. पाण्याचा भरपूर अभाव आहे. पण 2-3 बोर घेऊन एका ठिकाणी आम्ही पाणी एका विहिरीमध्ये साठवल्यामुळं आम्हाला 25 एकरला ड्रिपला आज कंडिशनला बोर वाटर पाणी पुरी होत आहे. सतत दुष्काळ आहे आमच्या अहमदपूर तालुक्यामध्ये. तरी दुष्काळावर मात करून आम्ही आज शेतीमध्ये स्टँड झालो आहोत. शेती परवडत नाही हे म्हणणं 100% मी ह्या मताचं आहे की चुकीचं आहे. मराठवाड्यात आल्याचं पीक घेणाऱ्यांची संख्या तशी कमी आहे, पण कलमे पिता पुत्रांनी लातूर सारख्या दुष्काळी भागातही आल्याचं पीक यशस्वी घेऊन दाखवलंय. तसंच येणाऱ्या काळात शेतीतून समृद्धीचा राजमार्ग जात असल्याचा आत्मविश्वास ते इतरांना देत आहेत. दीपक क्षीरसागर, साम टीव्ही, लातूर.